जरांगे पाटलांनी 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये उपोषणाचा इशारा दिला आणि त्यासाठी अंतरवालीहून कशा प्रकारे निघायचा हा रोडमॅप सुद्धा तयार आहे. मात्र मैदानावरून जरांगे पाटलांना अद्यापही परवानगी मिळालेली नाही आहे, पण परवानगी नसली तरी मुंबईत येणारच असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. बघूया एक रिपोर्ट. आम्ही मुंबईला येणार आहे, परवानगी मिळाली का नाही मिळाली. जरांगे पाटलांनी मुंबईतल्या उपोषणाच्या परवानगीवरून सरकारला थेट इशारा दिलाय. मैदानाची परवानगी मिळो किंवा नाही, मुंबईत 20 जानेवारीपासून उपोषण करणारच असं जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटलांनी मुंबईतलं आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, BKC या 3 मैदानांची मागणी केली आहे. तसं पत्र महापालिका आणि मुंबई पोलिसांना दिलंय. तर 20 तारखेलाच OBC संघटनांनीही आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे, मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाहीये. मागणी करण्याबाबतचा विषय आम्हाला माहीत नाही. आम्ही आझाद मैदानाला मागणी केली आहे असं नसतं हो. असं महाराष्ट्रात काय पहिल्यांदा सरकार घडून आणायला लागलं का? यांनी परवानग्या मागितल्या आणि त्यांनी परवानग्या मागितल्या असं सरकार जाणून बुजून घडून आणायला का? मराठ्यांनी मागितलेलं नाही का? याच्यात मराठा OBCचा वादाचा काही संबंधच नाही. आम्ही मुंबईला येणार आहेत, परवानगी मिळाली का नाही मिळाली का? मुंबईत परवानगी मिळाली नाही अजून का मिळाली नाही असा प्रश्न विचारत आहेत. प्रोसेस आहे, मिळेल जेव्हा जे काय असेल. त्यांनी मागितली आहे की नाही मला माहिती, मागितली असेल तर मिळेल. परवानगीवरून जरांगे पाटलांनी आणखी एक आरोप केलाय. आम्ही मैदानांची मागणी केल्यावरच OBCंकडून मागणी करण्यात आली आहे, असे प्रतिस्पर्धी सरकारनं तयार केले आहेत का असा सवाल जरांगेने उपस्थित केलाय. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही पण मागणी केली ना, असं असतं का लगेच एखाद्याने मागणी केली म्हणजे प्रतिस्पर्धी उठवायचा? हे काम सुरू केले का सरकारनं की मग त्यांनी मागितली म्हणून द्यायचे नाही का? हे मैदान जे आहे हे आझाद मैदानची मागणी आम्ही पहिल्यांदा केलेली आहे, त्यामुळं परवानगी द्यायची असेल त्यांनी आम्हाला पहिल्यांदा द्यायला पाहिजे. कारण आमचे काही 3 कोटी लोक येणार नाही आहे. आमचे त्या मैदानाला जेवढे मागतील तेवढेच आमचे लोक येतील. शासनानं त्यांना साजेशी त्यांना योग्य अशी जागा 3 कोटी लोक मावतील असं एखादं मैदान जे आहे ते मैदान शासनानं त्यांना उपलब्ध करायला आमचं काही म्हणणं आहे. परंतु आता आम्ही हे मैदान मागितलेलं आहे आणि पुन्हा मराठा समाज अनुसार तेच जर मैदान जर दिलं तर त्या ठिकाणी विनाकारण संघर्ष जो आहे तो संघर्ष निर्माण होईल. पण आमचं आंदोलन जे आहे ते आझाद मैदानला होणार हे मात्र निश्चित आहे. तर मंत्री छगन भुजबळांनी पुन्हा एकदा मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्यास आपला विरोध असून जरांगेंच्या मागण्या वाढतच चालल्याचं म्हटलंय. हळूहळू त्या समोरून ज्या मागण्या वाढत चालल्या, आता त्यांचं म्हणणं आहे की संपूर्ण मराठ्यांना OBCचं आरक्षण द्या. आता याच्याविरुद्ध आम्ही बोलणारच ना, कारण 4 OBC आयोगांनी आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा ते नाकारलेलं आहे. नवनिर्मित नेते जे आहेत ते असे एक मागणी वाढवत आहेत आणि मग आम्ही जर गप्प बसलो तर मग सगळ्यांना असं वाटेल की बा ठीक आहे, आम्हाला सुद्धा हे मान्य आहे, त्यामुळे आम्हाला विरोध तर करावाच लागेल. ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्याचा विरोध आम्ही करणार. मराठा समाजाला चुकीच्या पद्धतीनं प्रमाणपत्र दिल्या जात आहेत आणि जरांगे पाटलांच्या मागण्या वाढतच आहेत असं छगन भुजबळ म्हणाले. हे त्याचं जाऊन तिकडे ते पागल झालेलं आहे सगळ्या दुनियाचं. ती त्याला दुसरं येते मागण्या वाढत चालल्या. चलून दे तुला काय करायचं, मागण्या वाढून देऊ. तो खातो सगळ्या दुनियात तवा तुला जमत का? त्याच मागण्या वाढत तर कुठं त्याचं जाऊ, त्याचं इचिरच जाऊ ना. ते आता सोडून दिलं आम्ही, ते कामातून गेलेले, ते त्याला महत्त्व द्यायचं बंद. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीकडून मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे, मात्र चुकीच्या पद्धतीनं कुणबी नोंदी सापडत असल्याचं भुजबळांनी म्हटलंय. कुणबीची ते सर्टिफिकेट जे आहेत काही काही ठिकाणी जर आपण पाहतो की फार चुकीच्या पद्धतीनं सुद्धा जे आहेत दाखले सापडतात आणि त्याची नोंद पण म्हणजे जैन लिंगायत सुतार अगदी माळी समाज यांचे सुद्धा दाखले कुणबी म्हणून सापडत आहेत. त्यामुळं हा एक संभ्रम निर्माण झालेला आहे की बा आता मग कुणाकुणाला असे कुणबी दाखले देणार आहात आणि OBCमध्ये आपण घेणार आहोत. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत त्यांचा OBCतून आरक्षणाचा मार्ग निकाली निघालाय, मात्र सरसकट कुणबी जात प्रमाणपत्रासाठी जरांगे पाटील 20 तारखेपासूनच एल्गार पुकारणार आहेत. जालन्याहून संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।